टेलीस्कोप एंड द फर्स्ट पॉइंट इज ऑप्टिकल टेलीस्कोप. मोस्ट ऑप्टिकल टेलीस्कोप्स आर मेड विथ टू और मोर लेंसेस आर शोन इन फिगर 18.1. आता ऑप्टिकल टेलीस्कोप बद्दल आपण काल एक पॉइंट पाहिला होता की ऍक्च्युअल जे विजिबल रेडिएशन्स आहेत बरोबर आहे का, तर त्या संदर्भात आपण यूज करतो तो ऑप्टिकल टेलिस्कोप असतो. आता जास्तीत जास्त जे ऑप्टिकल टेलिस्कोप आहे हे दोन किंवा त्यापेक्षा जास्त लेन्सेसपासून बनलेले असतात. आणि काल पण आपण एक एक्सपेरिमेंट पाहिला होता की त्या एक्सपेरिमेंटमध्ये म्हणजे फर्स्टली 1608 हॅन्स लिप्रेसी यांनी दोन लेन्सेस जे आहेत तर हे वन बिहाइंड द अदर प्लेस करूनच फर्स्ट टेलिस्कोपचं फॉर्मेशन केलं होतं. आणि त्यानंतर गॅलिलिओ ज्यांनी की स्पेस ऑब्झर्वेशनसाठी फर्स्ट टाईम टेलिस्कोपचा यूज केला होता. सो त्या एक्झाम्पल लक्षात आलं आपल्या की दोन किंवा त्यापेक्षा जास्त लेन्सेसच्या कॉम्बिनेशनपासून ऑप्टिकल टेलिस्कोपचं काय होतं फॉर्मेशन. फिगर 18.1 रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप दाखवलेलं तुम्हाला. आता याची रचना समजून घेत असताना तुम्हाला दोन प्रकारचे लेन्स दिसतील. एक ऑब्जेक्टच्या दिशेने असणारा जो लेन्स आहे त्याला नाव आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स. आता आपल्याला माहीत आहे की साईन कन्व्हेन्शननुसार जेव्हा आपण ऑब्जेक्ट हा कुठं प्लेस करतो लेफ्ट हँड साईडला कार्टेशियन साईन कन्व्हेन्शननुसार. आता सोर्स ऑफ लाईट दाखवलं त्या ठिकाणी म्हणजे ज्या हिवनली बॉडीजनं लाईट इमिट केलेलं आहे रेडिएशन इमिट केलेलं आहे तर ते सर्वात अगोदर टेलिस्कोपच्या कोणत्या लेन्सवर येतील ऑब्जेक्टिव्ह लेन्सवर येतील. ऑब्जेक्टिव्ह लेन्सवर आल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी काय झालं आहे पहा. आता तुम्हाला दोन प्रोसेस सांगितलेल्या होत्या. तर पहिल्या ऑब्जेक्टिव्ह लेन्समध्ये लाईटचं कन्वर्जन झालेलं आहे आणि देन आफ्टर डायव्हर्जन्स होऊन एक लेन्समधून सर्व रे पास झाल्यानंतर त्या पॅरलल आल्यात बरोबर. आता जो सेकंड लेन्स आहे त्याला काय म्हणलेलं आहे आयपीस. म्हणजे आयपीसच्या राईट हँड साईडला ह्युमन आय असणार म्हणजे तिथून आपण ऑब्झर्वेशन करणार टेलिस्कोपच्या साह्याने. आलं लक्षात तर अशा पद्धतीची रचना आहे. सो रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपमध्ये दोन पद्धतीचे आपण काय पाहिलेलं आहे लेन्सचं कॉम्बिनेशन पाहिलेलं आहे. सर्वात लेफ्टला ऑब्जेक्ट असेल त्यानंतर असेल ऑब्जेक्टिव्ह लेन्स त्यानंतर असेल आय पीस आणि त्यानंतर असणार ऑब्झर्वर म्हणजे जो निरीक्षण करणार आहे. ओके. टू कलेक्ट द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट कमिंग फ्रॉम अ हेवनली ऑब्जेक्ट द ऑब्जेक्टिव्ह लेन्स शुड बी मेड ॲज लार्ज ॲज पॉसिबल. आता ज्या हेवनली ऑब्जेक्टपासून लाईट इमिट व्हायला तर त्याला कलेक्ट करण्यासाठी काय लागेल बरं थोडासा वाईड एरिया लागेल. ओके. जास्त एरिया लागेल म्हणजे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट जर आपल्याला रिसीव करायचं असेल तर अशा वेळेस रिसिव्हर लेन्स कोणता आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स. आणि म्हणून ऑब्जेक्टिव्ह लेन्स जो आहे तो थोडासा कसा पाहिजे आपल्याला लार्ज म्हणजे ॲज पॉसिबल ॲज शब्द वापरा म्हणजे जितका शक्य आहे तितका मोठ्या साईजचा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह लेन्स वापरायचा आहे की जेणेकरून त्याने जास्तीत जास्त पॅरलल रेजला काय केलं पाहिजे कलेक्ट केलं पाहिजे. ओके. युझिंग द लाईट कलेक्टेड बाय द ऑब्जेक्टिव्ह अ स्मॉलर लेन्स कॉल्ड अ आय पीस प्रोड्यूस अ लार्ज इमेज ऑफ द सोर्स. आता ऑब्जेक्टिव्ह लेन्स संदर्भात आपण त्याचं फीचर पाहिलं की जास्तीत जास्त तो कसा पाहिजे लार्ज पाहिजे. आता युझिंग लाईट कलेक्टेड बाय द ऑब्जेक्टिव्ह अस म्हणजे ऑब्जेक्टिव्ह लेन्सच्या साह्यानं जेव्हा आपण लाईटला कनेक्ट करतो त्यानंतर दुसरा एक लेन्स असतो तो थोडासा स्मॉलर लेन्स आहे आकृतीमध्ये पण थोडासा स्मॉल टाईपचा दाखवलेला आहे आणि त्याला म्हणायचं आय पीस. आणि या आय पीसचं काम आहे की तो या ठिकाणी काय प्रोड्यूस करतो लार्ज इमेज ऑफ द सोर्स म्हणजे सोर्सची लार्ज इमेज फॉर्म करण्याचं काम या ठिकाणी आय पीस करायला. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ऑब्जेक्टिव्ह लेन्समधून लाईट काय झालेली आहे रिफ्रॅक्ट झालेली. काय झालेलं आहे रिफ्रॅक्ट आर पार जाणे याला काय म्हणतो आपण रिफ्रॅक्शन प्रोसेस म्हणतो. आणि आय पीसमधून पण रिफ्रॅक्ट झालेली म्हणजे पूर्ण फेनॉमेना हा रिफ्रॅक्शनवर आधारित आहे. अँड दॅट्स वाय ऑप्टिकल टेलिस्कोप इज ऑल्सो नोन ॲज द रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. लाईट रेज चेंज देअर डायरेक्शन ॲज दे इंटर अ लेन्स फ्रॉम द ॲटमॉस्फिअर अँड अगेन वेन दे इंटर द ॲटमॉस्फिअर आफ्टर पासिंग थ्रू द लेन्स.
दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्शन. आता दोन टाईमला रिफ्रॅक्शन झालेलं आहे. पहिलं रिफ्रॅक्शन जे आहे ते कन्वर्जन टाईपचं आहे. ऑब्जेक्टिव्ह लेन्सनं काय केलं, पॅरलल रेजला कन्वर्ज करण्याचा प्रयत्न केला. परंतु या फेनॉमिनामध्ये लाईट रेज हे आरपार गेले आहेत, सो दॅट फेनॉमिना इज नोन ॲज द रिफ्रॅक्शन. हे फर्स्ट रिफ्रॅक्शन आहे कन्वर्जन्स टाईपचं. आणि सेकंड जो आय पीस आहे, तर आय पीसमधून सुद्धा रेज जे आहेत ते आरपार गेले आहेत, ट्रान्समिट झाले आहेत. सो ओवरऑल असं म्हणू शकतो आपण की जेव्हा ही लाईट रेज आणि या दोन्ही फेनॉमिना, मला सांगा कन्वर्जन असो का डायव्हर्जन्स असो, तर या दोन्हीमध्ये एक गोष्ट होते. काय होते की त्या ठिकाणी प्रकाश किरण स्वतःची काय बदलतात, दिशा बदलतात, एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जात असताना. सो लाईट रेजनं त्यांची डायरेक्शन या ठिकाणी चेंज केली आहे, किंवा जेव्हा जेव्हा ते लेन्समधून एंटर करत आहेत आणि एक्झिट होत आहेत. ओके, सो अगोदर ते लेन्समध्ये एंटर करतील, अगेन पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर करतील. लक्षात आलं ना तुम्हाला? सो या फेनॉमेनाला काय म्हणायचं आहे, रिफ्रॅक्शन. आता इथं आपण जर मीडियम कन्सिडर केले तर पहा, सोर्स ऑफ लाईट कुठं होता अगोदर, मीडियम वन एअर होता. त्यानंतर काय आला, ग्लास लेन्स हा एक प्रकारचा काय झाला, ग्लास हा सेकंड मीडियम, पुन्हा एअर, पुन्हा ग्लास आणि पुन्हा एअर. लक्षात आलं का? पुन्हा आपल्या डोळ्याचा काय आहे, लेन्स. पुन्हा आपला रॅटिना, म्हणजे लक्षात आलं का? हां. तर अशा पद्धतीनं प्रत्येक टाईमला जो आहे ना, तर ठीक आहे डोळ्याचं तुम्ही एक ॲडिशनल सांगितलं तुम्हाला, पण दोन लेन्स संदर्भात तुम्हाला लक्षात आलं ना की मीडियम पण बदललं आणि डायरेक्शन पण काय झाली, लाईटची चेंज झालेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या टेलिस्कोपला काय म्हणायचं, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. हिन सच टेलिस्कोप्स आर कॉल्ड रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप्स. वी शॉल स्टडी इमेज फॉर्मेशन बाय लेन्स इन द नेक्स्ट चॅप्टर. आता मिरर फॉर्मुला आणि मिरर फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स आणि कॉन्क्यू मिरर हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की जो कॉन्क्यू मिरर आहे बरोबर, हा किती टाईपचे इमेजेसचं फॉर्मेशन करतो, सिक्स टाईप. त्यामध्ये पाच टाईपमध्ये रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज तयार होते, आणि एका केसमध्ये जेव्हा की ऑब्जेक्ट कुठं प्लेस असतो, पोल अँड प्रिन्सिपल फोकस याच्यामध्ये असतो, तर अशा वेळेस इमेज ही व्हर्च्युअल अँड डिरेक्ट असते. अदरवाईज जे कॉन्वेक्स लेन्स आहेत, सॉरी कॉन्वेक्स मिरर, तर ते 100% कोणत्या टाईपची इमेज तयार करतात, व्हर्च्युअल अँड डिरेक्ट. ओके, हे पहिले आपण. आता ह्याला लेन्स कोणत्या पद्धतीनं इमेजचं फॉर्मेशन करतात हे आपण समर व्हॅकेशनमध्ये बघणारच आहोत. ओके, इवन दो सच अ टेलिस्कोप इज यूजफुल फॉर स्पेस ऑब्झर्वेशन, इट प्रेझेंट सर्टन डिफिकल्टीज. आता जरी आपण म्हणत असतो की स्पेस ऑब्झर्वेशनसाठी टेलिस्कोप हा एक बेस्ट ऑप्शन आहे, मात्र इट प्रेझेंट सर्टन डिफिकल्टीज, म्हणजे याचा अर्थ काय आहे की ते वापरणं त्यालासुद्धा एक प्रॉपर काय लागतं, या ठिकाणी नॉईल लागतं. मग त्या डिफिकल्टीज किंवा चॅलेंजेस काय काय आहेत पहा. As we saw above, if we wish to obtain a bright image of a source by collecting the maximum possible light from it, the objective lens must be made as large as possible. पहिली अडचण आपल्यासमोर काय आहे की आपण म्हणतोय की आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या ऑब्जेक्टची ब्राईट इमेज जर ऑप्टेन करायची असेल, म्हणजे स्पष्ट दिसणारी, तर काय करावं लागेल, मॅक्झिमम लाईटचं ऑब्झर्वेशन होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जितकं जास्त लाईट आपण कलेक्ट करू ऑब्जेक्टिव्ह लेन्सवर, तितकी इमेज काय असेल या ठिकाणी, ब्राईट स्वरूपाची असेल. पहिली अडचण काय आहे की ऑब्जेक्टिव्ह लेन्स मस्ट बी लार्ज ॲज पॉसिबल, ॲज जितका लार्ज असेल तितकी इमेज ब्राईट स्वरूपाची तयार होईल. हाउएव्हर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेक व्हेरी लार्ज लेन्स. ऑल्सो लार्ज लेन्सेस आर व्हेरी हेवी अँड टेंड टू गेट दिस. आणि दुसरा जर पॉईंट पाहिला ना आपण, तर ऑब्जेक्टिव्ह लेन्सची आपण म्हणलो की तो जास्तीत जास्त लार्ज पाहिजे, परंतु जास्त लार्ज जे लेन्सेस असतात ना, तर त्यांना तयार करणं हे फार काय आहे, डिफिकल्ट टास्क असतो. आणि त्यानंतर सेकंड पॉईंट, लेन्स जर लार्ज असेल तर टेलिस्कोप कसा होऊन जाईल, या ठिकाणी हेवी होऊन जाईल आणि टेंड टू गेट इमेज डिस्टोर्टेड. आणि इमेज जी आहे ना ती डिस्टोर्टेड म्हणजे कसं, एखादा फोटो काढतो आपण तर तो कसं होतो या ठिकाणी, अस्पष्ट दिसतं, तर इमेज जी आहे ती डिस्टोर्ट होण्याचे चान्सेस काय होतात त्या ठिकाणी वाढतात. ओके,
As the objective and eyepiece are placed at the opposite ends of the telescope, the length of the telescope also increases with increase in the size of the lens and the telescope become difficult to manage. आता ऑब्जेक्टिव्ह लेन्स समजा आपण थोडासा प्रमाणापेक्षा जास्तच लार्ज जर वापरला तर काय होतं माहिती आहे का, की ऑब्जेक्टिव्ह आणि आय पीस या दोघांमधले डिस्टन्स आहे का ते सुद्धा आपल्याला त्या प्रमाणामध्ये जास्त ठेवावं लागतं. मग टेलिस्कोप काय व्हायला लांबच्या लांब म्हणजे त्याची लेंथ या ठिकाणी इन्क्रीज होईल. सो ऑब्जेक्टिव्ह आणि आय पीस जे आहेत ना तर हे टेलिस्कोपच्या अपोजिट एंडला असतात बरोबर विरुद्ध टोकाला, म्हणजे ते ठरवणार की त्या दोघांमधले डिस्टन्स ठरणार की टेलिस्कोपची काय लेंथ किती असणार. ओके सो जर ऑब्जेक्टिव्हची लेन्स वाढवली आपण लेंथ वाढवली तर टेलिस्कोपची लेन्थसुद्धा काय होईल या ठिकाणी इन्क्रीज होईल बरोबर आहे. आणि सो टेलिस्कोप हा मॅनेज करणं त्या ठिकाणी काय होणार या ठिकाणी डिफिकल्ट होणार. ओके त्यानंतर द इमेजेस फॉर्म बाय लेन्स हॅव एरर ऑफ कलर्स, दिस इज कॉल्ड क्रोमॅटिक एबेरेशन. एबेरेशन आता ज्या इमेजचं फॉर्मेशन लेन्सकडून होतं ना तर त्यामध्ये थोडासा कलर संदर्भात काय येऊ शकतो, एरर येऊ शकतो. ओके आणि सो आता कलर संदर्भात एरर आहे म्हणजे या ठिकाणी काय होतं की जे कलर ऑब्झर्वेशन आहे त्या ठिकाणी थोड्याशा चुका होऊ शकतात आणि त्या चुकांना काय म्हणायचं, क्रोमॅटिक ऑब्झर्वेशन. ओके सो लक्षात घ्या की टेलिस्कोपमध्ये जे आपण लेन्स वापरले आहेत त्यांच्या सहाय्याने जेव्हा आपण इमेजचं फॉर्मेशन करतो त्या ठिकाणी स्पेशल एरर करणं कशा संदर्भात आहे, कलर संदर्भात, आणि कलर संदर्भात एरर तयार होणे याला काय म्हणायचं, क्रोमॅटिक ऍब्रेशन्स. टू ओव्हरकम दिस डिफिकल्टीज टेलिस्कोप्स आर मेड युझिंग कॉनकेव्ह मिरर. मग आता ही डिफिकल्टी दूर करायची असेल तर जे टेलिस्कोप आहेत हे कोणत्या टाईपचे मिरर पासून तयार करायचे, कॉनकेव्ह मिरर पासून. As light rays get reflected by mirrors in these telescopes, they are called reflecting telescope. अगोदर आपण लेन्स पाहिलं होतं, दोन्ही लेन्स होते ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि आय पीस. लेन्सचं वैशिष्ट्य असतं काय करणे, रिफ्रॅक्शन करणे, दॅट्स वाय वी कॉल इट रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. परंतु ऑप्टिकल टेलिस्कोपचा दुसरा टाईप पाहिला होता आपण, रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. ओके आता जसे की आपण आता रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपचे काही ड्रॉबॅक्स पाहिले, मेजर ड्रॉबॅक काय होता की ऑब्जेक्टिव्ह लेन्सची लेंथ इन्क्रीज केली तर आय पीस आणि ऑब्जेक्टिव्ह यांचं डिस्टन्स इन्क्रीज व्हायलं आणि लेंथ इन्क्रीज व्हायली, त्यानंतर क्रोमॅटिक एब्रेशन हा पण एरर तयार व्हायला. सो या सर्व डिफिकल्टीजवर मात करायची असेल तर कॉनकेव्ह मिररच्या सहाय्यानं आपण रिफ्लेक्टिंग फेनॉमिनाचा यूज करणार आहोत अँड दॅट्स वाय दॅट टाईप ऑफ टेलिस्कोप इज कॉल्ड ॲज द रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. इन ऑर्डर टू गेट अ ब्राइट इमेज ऑफ अ सोर्स, लार्ज मिरर्स आर नेसेसरी सो दॅट दे कॅन कलेक्ट अ लार्ज अमाऊंट ऑफ लाईट फ्रॉम द सोर्स, बट इट इज इझियर टू मेक लार्ज मिरर्स आर ॲज कम्पेअर टू मेकिंग लार्ज लेन्सेस. आता यामध्ये सुद्धा आपल्याला माहीत आहे की ब्राईट इमेज जर सोर्सची ऑप्टेन करायची असेल तर मिररची लेंथ कशी पाहिजे, लार्जर पाहिजे नेसेसरी, जेणेकरून त्यांना जास्त अमाऊंटमध्ये लाईट सोर्सकडून काय केलं पाहिजे, कलेक्ट केलं पाहिजे. परंतु लार्ज मिरर्स जे आहेत ना हे तयार करणं थोडंसं इझी आहे कशापेक्षा, लार्ज लेन्सेस तयार करण्यापेक्षा. ओके ऑल्सो बिग मिरर्स कॅन बी मेड बाय कंबाइनिंग सेव्हरल स्मॉलर पीसेस. आणि बिग मिरर्स जे आहेत ना तर स्मॉलर पीसेस जे असतात ना मिररचे तर त्यांचं कॉम्बिनेशन करून आपण बिग मिरर हे इझिली तयार करू शकतो. द वेट ऑफ अ लार्ज मिरर टू इज लेस दॅन दॅट ऑफ अ लेन्स ऑफ द सेम साईज. आता सेम साईजचा आपण लेन्स तयार केला आणि सेम साईजचा का तयार केला, लार्ज मिरर तयार केला साईज, मात्र त्यामध्ये वेटच्या संदर्भात खूप डिफरंट दिसेल आपल्याला आणि त्यामध्ये मिररचं वेट हे लेन्सच्या वेटपेक्षा खूप कमी असेल. ओके द इमेजेस फॉर्म बाय मिरर डू नॉट हॅव एरर्स ऑफ कलर. आणि ज्या पद्धतीनं कलरचा एरर संदर्भात क्रोमॅटिक ॲब्रेशन हा एरर कशामध्ये होता, ऑप्टिकल टेलिस्कोप अर्थातच रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपमध्ये, तर तशा पद्धतीचा एरर आपल्याला इथं दिसणार नाही. ओनली बाय युझिंग दिस लार्ज टेलिस्कोप कॅन वी सी फार अवे स्टार्स अँड गॅलेक्सीज विच वी कुड नेव्हर हॅव सीन युझिंग अवर नेक्ड आयज.
तर प्रश्न असा विचारलेला आहे की फक्त लार्ज टेलिस्कोप जे आहेत यांचा वापर करून आपण स्टार्स आणि गॅलेक्सीज जे की आपल्यापासून खूप लांब आहे तर यांना पाहू शकतो का विथ आवर नेक आईज? तर त्याचं आन्सर पुढच्या टॉपिकमध्ये. द रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप्स आर मेनली ऑफ टू टाईप्स, न्यूटोनियन अँड कॅसेग्रेन. आता शोन इन फिगर 18.2. सॉरी. ओके. तर रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप याचे दोन टाईप्स आहे. पहिला आहे न्यूटोनियन टेलिस्कोप आणि दुसरा आहे कॅसेग्रेन टेलिस्कोप. As shown in figure 18.2, light rays coming from space are reflected by the concave mirror. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर न्यूटोनियन टेलिस्कोपमध्ये लाईट सोर्स दाखवलेला राईट हँड साईडला. ओके. आता हे का आपलं इथं कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन नाही ना इथं. आता इथं डायरेक्ट आपल्याला फक्त समजून घ्यायची कन्स्ट्रक्शन. आता लाईट सोर्स जो आहे त्या लाईट सोर्सनं अगोदर कोणाला हिट केलं? कॉनक्यू मिररला. तिथं दिलेलं आहे की लाईट रेस जे स्पेसमधून अर्थातच हेवनली बॉडीपासून आलेले आहेत तर ॲक्च्युअल ते सर्वात अगोदर कलेक्ट अँड रिफ्लेक्ट म्हणू आपण त्याला, हे की नाही? हे कोणत्या मिररच्या सायनं केलं जाईल या ठिकाणी? कॉनक्यू मिरर. बिफोर दिस रिफ्लेक्टेड रेस कन्वर्ज ॲट फोकस दे आर डिफ्लेक्टेड अगेन बाय स्मॉल प्लेन मिरर. आता कॉनक्यू मिरर हा कन्वर्जन्स मिरर आहे, बरोबर आहे का? ज्या काही पॅरलल रेज असतील त्याला प्रिन्सिपल फोकसवर तो एकत्र आणतो, कन्वर्जिंग लेन्स, कन्वर्जिंग मिरर म्हणतो त्याला आपण. मग आता काय करायचं माहिती आहे का की जे रिफ्लेक्टेड रे आहेत ते फोकसवर कन्वर्ज होण्याच्या अगोदरच त्या रेजला काय करायचं आपल्याला? त्याचं डिफ्लेक्शन करायचं आहे. डिफ्लेक्शन म्हणजे अँगल चेंज करायचं आहे, विचलन म्हणून मराठीमध्ये त्याला आपण. सो या डिफ्लेक्शन पर्पजसाठी आपण एक स्मॉल प्लेन मिरर वापरणार आहोत. तर फिगरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहा, पहिलं आपण लाईट सोर्सपासून कुठं गेलो होतो? कॉनक्यू मिरर. त्यानंतर तो रिफ्लेक्ट होऊन काय होण्याच्या अगोदर? प्रिन्सिपल फोकसवर येण्याच्या अगोदरच प्लेन मिररनं त्याला काय केलं? डिफ्लेक्ट केलं, बरोबर. सो डिफ्लेक्शन दिसेल. ॲज अ रिझल्ट दे गेट फोकस ॲट अ पॉईंट लेईंग ऑन द परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप सिलेंडर. मग याचा परिणाम काय झाला की दे गेट फोकस म्हणजे कोणत्या पॉईंटला फोकस झाले ते? लाईंग ऑन परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप सिलेंडर. ओके. आता तुम्ही आय पीसवर पाहता या ठिकाणी, तर आय पीस संदर्भात जर पाहिलं आपण तर काय झालेलं आहे की प्लेन मिररमधून तुम्हाला दोन पद्धतीचे जे रेज अगोदर कोणाकडून रिफ्लेक्ट झाले? कॉनक्यू मिररकडून. त्यानंतर डिफ्लेक्ट कोणाकडून झाले? प्लेन मिररकडून. तर ते वरती स्ट्रेट गेलेले आहेत, बरोबर आहे का? हां. म्हणजे याचा अर्थ टेलिस्कोप सिलेंडरचा जो ॲक्सिस होता त्याला 90 degrees अँगल त्यांनी तयार केला, बरोबर. आणि 90 degrees अँगल तयार केला म्हणून इथे शब्द वापरला आहे की हे जे प्लेन मिररनं जेव्हा त्याचं डिफ्लेक्शन केलं तेव्हा ते फोकस अशा पॉईंटवर झाले की जो पॉईंट टेलिस्कोपच्या सिलेंडर ॲक्सिसला कसा होता? परपेंडिक्युलर, अर्थातच नॉर्मल होता. दे पास थ्रू द आय पीस अँड वी गेट अ मॅग्निफाईड इमेज ऑफ द सोर्स. आणि सो फायनली ते कशामधून पास झाले? या ठिकाणी आय पीसमधून पास झाले, जे की टॉप पोझिशनला पाहू शकतो आपण. आणि त्यानंतर ज्या सोर्सची कोणती इमेज पाहायला मिळाली आपल्याला? मॅग्निफाईड इमेज पाहायला मिळाली. आणि ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं क्रोमॅटिक ॲब्रेशन नसणार. ओके. तर ही इन्फॉर्मेशन आपण कोणाबद्दल पाहिली? फर्स्ट टाईप, तो कोणता होता? न्यूटोनियन टेलिस्कोप. सेकंड आपण पाहू कॅसेग्रेन टेलिस्कोप. द कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॅसेग्रेन टाईप ऑफ टेलिस्कोप इज शोन इन फिगर 18.3. आता सहजच पाहिलं तर आपण फिगरकडे तर लक्षात येईल आपल्याला, कॉनक्यू मिरर तर सेम न्यूटोनियन टेलिस्कोप सारखा आहे, परंतु प्लेन मिररच्या ऐवजी कोणता मिरर वापरला या ठिकाणी? कॉन्वेक्स मिररचा यूज केलेला आहे. आणि जो आय पीस आहे तो कॉनक्यू मिररच्या दोन पीसच्या मध्ये प्लेस केलेला आहे. ओके. ठीक, एक एक इन्फॉर्मेशन घेऊ आपण. द कॅसेग्रेन टेलिस्कोप ऑल्सो यूज अ कॉनक्यू मिरर. हा. आता फर्स्ट मिरर जो आहे जो की रिफ्लेक्टिंग करणार आहे, हो ना, सोर्स लाईटला, तर तो सेम त्याच पद्धतीचा आहे. तो कोणत्या टाईपचा आहे? कॉनक्यू मिरर. म्हणजे कॉमन गोष्ट आहे दोन्ही टेलिस्कोप मधली. हाउएवर हियर लाईट रेज आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम द कॉनक्यू मिरर आर रिफ्लेक्टेड बॅक टुवर्ड्स इट बाय अ स्मॉल कॉन्वेक्स मिरर.
तर या ठिकाणी काय झालं की जे लाईट रेज आहेत हे रिफ्लेक्शन जेव्हा त्यांचं कॉन्क्यू मिरर ऊन झालं होतं तर त्याच्यानंतर पुन्हा एकदा अगेन रिफ्लेक्शन बॅक टुवर्ड्स म्हणजे ज्या दिशेनं तुम्ही पहा ज्या डायरेक्शनला लाईट सोर्स होता त्याच डायरेक्शनला ते गेले आहेत, बरोबर आहे का? म्हणजे कॉन्क्यू मिररच्या दिशेनं पुन्हा एकदा रिटर्न पाठवायचं काम कुणी केलं? कॉन्व्हेक्स मिररवर. पण दोघांमध्ये एक फरक आहे, कॉन्क्यू मिरर हा कोणता मिरर होता? कन्वर्जिंग टाईपचा मिरर होता, आणि कॉन्व्हेक्स मिरर हा कोणता आहे? डायव्हर्जन्स मिरर आहे. दे पास थ्रू अ होल ॲट द सेंटर ऑफ द कॉन्क्यू मिरर अँड देन थ्रू द आय पी सिच्युएटेड ॲट द बॅक ऑफ द मिरर. आणि एक गोष्ट सांगायची राहिली, कॉन्क्यू मिररपेक्षा कॉन्व्हेक्स मिररचा साईज जर पाहिला आपण तर कसं आहे त्या ठिकाणी स्मॉल आहे, आणि त्यानंतर आय पीसला जे प्लेस केलेलं आहे तर कॉन्क्यू मिररच्या दोन पोर्शनमध्ये एक गॅप आहे ज्याला आपण होल म्हणू, बरोबर आहे का? आणि सो त्याच्या थ्रो बिहाइंड त्याच्या काय प्लेस केलेलं आहे? आय पीस. सो जे कॉन्व्हेक्स मिररमधून जे रे या ठिकाणी रिफ्लेक्ट होतील ते कशातून पास होतील? होलमधून, जो होल कशामध्ये आहे? कॉन्क्यू मिररच्या सेंटरमध्ये आहे, बरोबर. आणि तिथून ते कशातून पास होतील? आय पीस, जे की मिररच्या बॅक साईडला सिच्युएटेड आहे. द आय पीस गिव अस अ मॅग्निफाईड इमेज ऑफ द सोर्स. आणि आय पीस म्हणजे जिथं ऑब्झर्वर प्रेझेंट असतो, आणि त्या ठिकाणी ऑब्झर्वर सोर्सची कोणत्या टाईपची इमेज पाहू शकतो? मॅग्निफाईड इमेज पाहू शकतो. इन इंडिया वी हॅव सेव्हरल टेलिस्कोप्स विथ कॉन्क्यू मिरर ऑफ 2 meter डायमीटर दॅट हॅव बीन इन यूज फॉर मेनी इयर्स. आता इंडियामध्ये जे टेलिस्कोपचा आपण वापर करतो तर त्यामध्ये जो फर्स्ट है ना फर्स्ट मिरर कोणत्या टाईपचा असतो? आपला कॉन्क्यू टाईपचा. तर त्याची डायमीटर जर पाहिली आपण तर किती असते? 2 meter बऱ्याच वर्षापासून. द बिगेस्ट ऑप्टिकल टेलिस्कोप इन इंडिया हॅव्हिंग अ मिरर ऑफ 3.6 meter डायमीटर इज सिच्युएटेड इन द आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एक्सपेरिमेंटल सायन्स नैनिताल. आणि इंडियामध्ये जो बिगेस्ट ऑप्टिकल टेलिस्कोप आहे ना तर त्याची लेंथ जर पाहिली आपण डायमीटर कशाची लेंथ? कॉन्क्यू मिररची, तर ती किती आहे? 3.6 meter. आणि हा सिच्युएटेड आहे आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एक्सपेरिमेंटल सायन्स नैनिताल. ओके, जिथं आपण व्हिजिट करणार आहोत काही दिवसांनी. दिस इज द लार्जेस्ट ऑप्टिकल टेलिस्कोप इन आशिया. आणि आशिया खंडामधला सर्वात लार्जेस्ट ऑप्टिकल टेलिस्कोप त्या नैनितालमध्ये सिच्युएटेड आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रेडिओ टेलिस्कोप संदर्भात डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जाणून घेऊ.